आपण बघणार आहोत अपूर्णांकांच्या बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणे अमरने बाजारातून साडेसहा किलो बटाटे आणले त्याच्या आईने त्यापैकी सव्वा किलो बटाट्यांची भाजी केली तर सांगा किती किलो बटाटे उरले बाजारातून आणल्या गेलेल्या बटाट्यांचे एकूण वजन साडेसहा किलो आहे यापैकी भाजीसाठी वापर करण्यात आलेल्या बटाट्यांचे वजन सव्वा किलो आहे उरलेल्या बटाट्यांचे वजन मधून सव्वा वजा करून प्राप्त केले जाऊ शकते येथे सहा एक छेदी दोन आणि एक एक छेदी चार मिश्र अपूर्णांक आहेत त्यांची वजाबाकी करण्यासाठी आपल्याला यांचं विषम अपूर्णांकात परिवर्तन करावं लागेल येथे सहा एक छेदी दोन विषम अपूर्णांक असेल तेरा छेदी दोन आणि एक, एक छेदी चारचा चा विषम अपूर्णांक असेल पाच छेदी चार उरलेल्या बटाट्यांचे वजन तेरा छेदी दोन वजा पाच छेदी चारचे चे उत्तर मिळवून जाणून घेतले जाऊ शकते येथे भाजक आकार समान नाही ज्यामुळे आपल्याला कळते की त्यांच्या भागांचा आकार समान नाहीये वजाबाकी करण्यासाठी आपल्याला त्यांना आधी समान करणे आवश्यक आहे तुम्ही सांगू शकता का की आपण भाजकांना समान कसे करू शकतो विचार करा अगदी बरोबर यासाठी आपण लसावीचा उपयोग करू येथे दोन आणि चारचा लसावी आहे चार त्यामुळे आपण दोन्ही अपूर्णांकांचा भाजक चार ठेवू त्यासाठी तेरा छेदी चा अंश तेरा आणि भाजक दोन ला दोन ने गुणो आणि कोणताही बदल करणार नाही गुणाकार केल्यानंतर आपल्याला तेरा छेदी दोन चा तुल्य अपूर्णांक सव्वीस छेदी चार प्राप्त होईल आता जसे की भाजक समान आहे आपण सव्वीस छेदी चारचा चा अंश सव्वीस मधून पाच छेदी चारचा चा अंश पाचला ला वजा करू आणि भाजक जसाच्या तसा ठेवू यामुळे आपल्याला वजाबाकीचे उत्तर प्राप्त होईल एकवीस छेदी चार या विषम अपूर्णांकाचा मिश्र अपूर्णांक आहे पाच एक छेदी चार त्यामुळे आपण म्हणू शकतो की पाच एक छेदी चार किलो बटाटे शिल्लक आहेत पुढील उदाहरण गौरवने आज छेदी पाच तास विज्ञानाचा अभ्यास केला आणि अकरा छेदी बारा तास गणिताचा अभ्यास केला तर त्याने एका दिवसात एकूण किती तास अभ्यास केला गौरवने विज्ञानाचा अभ्यास सात छेदी पाच आणि गणिताचा अभ्यास अकरा छेदी बारा केला तर त्याने एकूण किती तास अभ्यास केला आहे हे माहिती करण्यासाठी आपल्याला सात छेदी पाच आणि अकरा छेदी बाराची बेरीज करावी लागेल जसे की तुम्ही पाहू शकता येथे भाजक समान नाही तर चला लसावीच्या वापराने आधी यांचा भाजक समान करूया येथे भाजक पाच आणि भाजक बाराचा लसावी आहे साठ त्यामुळे आपण दोघांच्या अपूर्णांकांचा तुल्य अपूर्णांक जाणून घेऊ ज्याचा भाजक साठ असेल त्यासाठी आपण सातछेदी पाच चा अंश सात आणि भाजक पाच ला बारा ने गुणू आणि अकरा छेदी बाराच्या अंश अकरा ला आणि भाजक बाराला पाच ने गुणो यामुळे आपल्याला सातछेदी पाच चा तुल्य अपूर्णांक प्राप्त होईल चौऱ्याऐंशी छेदी साठ आणि अकराछेदी बारा चा, चा तुल्य अपूर्णांक प्राप्त होईल पंचावन्न छेदी साठ आता जसे की भाजक समान आहे त्यामुळे आपण चौऱ्याऐंशी आणि पंचावन्न ची बेरीज करू भाजकाला जसेच्या तसे ठेवू अंशाने अपूर्णांक प्राप्त होईल एकशे एकोणचाळीस छेदी साठ म्हणजेच गौरवने दोन एकोणावीस छेदी साठ तास अभ्यास केला तर आज आपण पाहिलीत अपूर्णांकांच्या बेरीज आणि वजाबाकीची काही उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये यांच्या गैरसमजांना दूर करू